नमस्कार मंडळी. रोजच्या धावपळीमुळे जो ताण येतो किंवा तुमची जीवनशैली, तुमचे एकंदर आरोग्य या सगळ्यांचा परिणाम त्वचेवर दिसतो. विशेषतः चेहऱ्याची त्वचा नाजूक किंवा सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे लवकर सुरकुत्या पडणे, त्वचा निस्तेज होणे असे परिणाम दिसायला लागतात. तरुणांमध्ये देखील पिंपल्स आल्यानंतर त्याचे डाग पडतात किंवा ते फोडल्यामुळे खड्डे, काळपटपणा येतो, त्यामुळे चेहरा निस्तेज दिसायला लागतो. या सगळ्या तक्रारी खूपच कॉमन आहेत आणि या तक्रारी नसल्या तरी देखील चेहऱ्याची त्वचा सुंदर दिसावी असं कोणाला वाटत नाही बरं. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत चेहऱ्याची त्वचा चमकदार सुंदर करण्यासाठीचा एक सोपा हमखास उपाय, सुंदर त्वचेचा सिक्रेट फॉर्म्युला. सोशल मीडियावर सध्या अनेक जण सल्ले देत असतात, डॉक्टर नसतानाही असं सल्ले देण्याचं प्रमाण खूप आहे, पण आपल्या अर्हम आयुर्वेद चॅनलचा उद्देश मात्र योग्य ती शास्त्रीय माहिती आयुर्वेदाच्या सिद्धांतांनुसार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचावी हाच आहे. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. अनेक इंटरनॅशनल महागड्या क्रीम्स म्हणा किंवा फेशियल किंवा स्किन ट्रीटमेंट करून त्वचा उजळ नितळ बनवण्याची अनेकांची धडपड चालू असते, पण आपल्या अवतीभोवती असलेल्या अगदी साध्या गोष्टीतून देखील सौंदर्य मिळवता येतं. आपला आजचा जो सिक्रेट फॉर्म्युला आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे जायफळ. जायफळाचे अनेक गुण आयुर्वेदात सांगितलेत, त्यातला एक गुण आहे कृष्णता, म्हणजे काळपटपणाचा नाश करणारा. जायफळाचा फार सुंदर वृक्ष असतो, त्याच्यावर अंडाकार साधारण 5 सेंटीमीटरच्या आसपास असणारी फळं लागतात. जेव्हा हे फळ पक्व होतं तेव्हा ते फुटतं आणि याच्या आतमध्ये जायपत्री असते. त्याच्या आत हे जायफळ म्हणजे या फळाचं बी मिळतं. आपण त्याला जायफळ म्हणत असलो तरी हे फळाचं बी आहे. साधारण 2 ते 3 सेंटीमीटर अंडाकार आकाराचं, थोडं खाकी रंगाचं आणि वरून सुरकुतलेलं असतं. यामध्ये एक उडनशील तेल असतं ज्यामुळे याचा विशिष्ट सुगंध येतो. यामध्ये मुख्यतः युजेनॉल आणि आयसोयुजेनॉल हे 2 घटक असतात. आधुनिक दृष्ट्या जायफळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक पोषक घटक असतात. फ्री रॅडिकल्समुळे त्वचेचं जे नुकसान होतं आणि सुरकुत्या, पिगमेंटेशन होतं, त्यामुळे याचा ग्लो जातो. या फ्री रॅडिकल्स पासून त्वचेची सुरक्षा करण्याचं काम जायफळामधलं अँटीऑक्सिडंट तत्व करतं. आधुनिक संशोधनानुसार जायफळामध्ये मॅग्नेशियम, मॅंगनीज, कॉपर, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन B6 हे घटक असतात. पोटातून सेवन केलं तर याचे अर्थात अनेक फायदे आहेत, पण आपण आज मुख्यतः त्वचेसाठी होणारा जायफळाचा उपयोग किंवा फायदा पाहणार आहोत. जायफळाचा त्वचेसाठी वापर 2 प्रकारांनी करता येतो. एक तर जायफळ किसून किंवा मिक्सरमधून याची पावडर करून ठेवावी आणि दुसरं म्हणजे सहानेवर उगाळून या जायफळाचा वापर करता येतो. उगाळल्यामुळे काय होतं, जायफळाची एकदम फाईन सूक्ष्म पेस्ट तयार व्हायला मदत होते. तुम्ही जायफळ पावडर तयार करून ठेवली तर त्याचे वेगवेगळे लेप बनवता येतात. जर तुमची त्वचा खूप तेलकट असेल तर लिंबाच्या रसाबरोबर किंवा दह्याबरोबर मिक्स करून जायफळाचा लेप लावता येतो. त्वचा कोरडी पडणे, सुरकुत्या पडणे किंवा 40 नंतरच्या व्यक्तींसाठी जायफळ पावडर दूध आणि तूप यांच्याबरोबर मिक्स करून त्याचा रात्री लेप लावला तर खूप छान उपयोग होतो. दुसरा जो उपाय आहे जायफळ उगाळून लावणे, हाच आपला आजचा फॉर्म्युला आहे. यासाठी आपण साधारण 3 ते 4 केशर काड्या 1/2 चमचा दुधामध्ये भिजत घालायच्या आहेत. साधारण 15 ते 20 मिनिटांनी केशराच्या काड्यांचा रंग विरघळून दूध असं केशरी व्हायला लागतं. अशा प्रकारे दुधाचा रंग बदलला की केशराच्या काड्याही थोड्या नरम झालेल्या असतात. हे 1/2 चमचा दूध सहाणेवर घ्यायचंय आणि त्यामध्ये जायफळ उगाळायचं आहे. केशराच्या काड्या विरघळेपर्यंत जायफळ या दुधामध्ये उगाळून त्याची एक फाईन पेस्ट बनवायची आहे. दूध, केशर आणि जायफळ या 3ही गोष्टी स्निग्ध आहेत, रंग उत्तम करणाऱ्या, त्वचेचं पोषण करणाऱ्या आहेत, त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा किंवा जी इलॅस्टिसिटी कमी झालेली असते ती भरून यायला मदत होते. त्वचेमधला कोलॅजन हा जो घटक असतो त्यामुळे त्वचा टाईट राहते. त्वचा ओघळायला लागली किंवा सुरकुत्या पडायला लागल्या, डाग पडायला लागले की समजायचं त्वचेतलं कोलॅजन कमी होत आहे. हे भरून काढण्याचं काम केशर, जायफळ आणि दुधाच्या या कॉम्बिनेशनमुळे खूप छान होतं. केशर हे तर सौंदर्याचं, मुलायमपणाचं प्रतीक आहे, हे जगजाहीर आहे. अनेक कॉस्मेटिक्स म्हणा किंवा साबण, क्रीम्स केशर वापरण्याचा दावा करतात, पण सगळ्याच कॉस्मेटिक्समध्ये काही ना काही केमिकल्स असतातच.
मग केमिकलयुक्त अशी कॉस्मेटिक्स विकत घेण्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवलेली ही क्रीम वापरली तर खात्रीनं उपयोग होणार नाही का? याच पेस्टमध्ये तुम्ही बदाम देखील उगाळून घालू शकता. बदामाचा देखील त्वचेचं कोलॅजन पुन्हा बनवण्यासाठी चांगला फायदा होतो. तर ही जी पेस्ट आहे ती साधारण अर्धा चमचा रात्री झोपताना हलक्या हाताने चेहऱ्यावर लावावी आणि गोल मसाज करून जिरवावी. सकाळी उठल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवावा. साधारण 2 आठवडे हा सोपा उपाय तुम्ही सलग केला तर त्वचेचा रंग किंवा ग्लो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षणीय फरक जाणवेल. 40 नंतरच्या तर सगळ्या व्यक्तींनी आठवड्यातून किमान एकदा किंवा 2 दा हा लेप लावला तर वाढत्या वयाच्या खुणा चेहऱ्यावर अजिबात दिसणार नाहीत. त्वचा खूपच कोरडी असेल तर हाच लेप दुधाऐवजी तुपाबरोबर उगाळून पण बनवू शकता आणि रात्री चोळून हा चेहऱ्याला जिरवावा. जुनाट वांग किंवा पिंपल्सचे चेहऱ्याला पडलेले डाग किंवा जखमांच्या खुणा किंवा चटका बसल्यानंतर असा डाग पडलेला असतो त्या सगळ्या काळपट डागांसाठी हा प्रयोग नक्की करून पहा. हा प्रयोग करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तुमचे फोटो ठेवून ठेवा आणि या फॉर्म्युलाचा कसा गुण येतो याची तुम्ही खात्री करा. तुमचा अनुभव आम्हालाही नक्की कळवा. मग आवडला ना आजचा फॉर्म्युला? मग व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका बरं का. अर्हम आयुर्वेद चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. या चॅनलवर आणखी कोणत्या विषयांवर तुम्हाला माहिती घ्यायला आवडेल तेही अवश्य लिहा. भेटत राहू असेच आरोग्यासाठी उपयुक्त विषय घेऊन. शुभम भवतु. धन्यवाद.